ईडी द्वारा एडवोकेट सतीश शुक्ला के खिलाफ की गई कार्रवाई का विरोध करते हुए शुक्रवार को शहर के अधिवक्ताओं की ओर से जिला सत्र न्यायालय के सामने आंदोलन किया गया। इस दरमियान अधिवक्ताओं ने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए ईडी कार्रवाई का जमकर विरोध किया। अधिवक्ताओं का आनंद बंद करे ईडी, अधिवक्ताओं का आनंद बंद करे ईडी, अधिवक्ताओं का आनंद बंद करे ईडी। ईडी द्वारा एडवोकेट सतीश शुक्ला के खिलाफ की गई कार्रवाई बिल्कुल गलत है, ऐसा कहते हुए शहर के वकीलों की ओर से शुक्रवार को जिला सत्र न्यायालय के सामने जोरदार प्रदर्शन किया गया। इस दरमियान उनका कहना था कि ऐसी कार्रवाई कहीं नहीं की गई है। वहीं जहां राज्य सरकार इस मामले में जांच कर रही थी, वहां केंद्र सरकार का दखल सरासर अधिवक्ताओं की आवाज को दबाने का प्रयास है। काही दिवस अगोदर जिल्हा वकील संघटनेचे सदस्य ऍडव्होकेट सतीश शुक्ला यांच्या घरी केंद्रीय संस्था ईडीने रेड करून त्यांना ताब्यात घेतलं व त्यांना अरेस्ट करून मुंबईला नेलं। जी झालेली कारवाई आहे ती अत्यंत चुकीची आहे। सतीश शुक्ला हे आपल्या अशिलाची बाजू न्यायालयासमोर खंबीरपणे निडरपणे मांडत होते। अनेक प्रकरण असे आहे की आपल्या सगळ्यांना माहितच आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी इथे केसेस दाखल केलेल्या होत्या आणि त्या केसेसच्या माध्यमातून ते आपली कारवाई न्यायालयाच्या माध्यमातून करीत होते। त्याच्यामुळे अनेक लोकांना जो त्रास होत होता, काही ठराविक लोकांना, की ज्याच्यामुळे केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे। मला असं वाटत नाही की ज्या गोष्टींचा हवाला ज्यांनी स्पेशल कोर्टामध्ये दिला त्या याच्यामध्ये एवढंच सांगितलं गेलेलं आहे की सतीश शुक्ला विरोधात जे काही कारवाई असेल, जे काही ऑफेन्सेस असतील, त्या ऑफेन्सेस हे ईडीच्या माध्यमातून त्यांनी कारवाई सुरू केली। आणि मला असं वाटतं जी केलेली कारवाई ही चुकीची आहे। अशा पद्धतीची कारवाई कुठेच झालेली दिसत नाही। जिथे राज्याची संस्था, राज्याची ज्याला आपण म्हणू इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काम करून राहिली आहे, अशा गोष्टीमध्ये केंद्राने उतरणं हे निश्चितच वकिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। आणि या गोष्टीचा आम्ही संपूर्ण वकील वर्ग निषेध करतो आणि या कारवाईला आम्ही विरोध करत राहू। इस दरमियान अधिवक्ताओं ने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए ईडी कार्रवाई का जमकर विरोध कर नारेबाजी की। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज़, नागपुर।